हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संवित मी रामचंद्र सिंह सावर्डेकर आगाशी उपासना केंद्र माझा एक आत्ता खूप छानसा अनुभव आहे दोन महिन्यापूर्वी म्हणजे आज एप्रिल सतरा आहे फेब्रुवारीच्या बारा तेरा तारखेला आम्ही एक धार्मिक कार्यासाठी गोव्याला गेलो होतो गोव्याला जायच्या वेळेला ज्या ठिकाणी जायचं होतं त्या ठिकाणी जायला दोन दिवस उशिरा जायचं होतं म्हणून आम्ही ठरवलं की आम्ही आमच्या शांतादुर्गा के कळव्याला जे देऊळ आहे शांतादुर्गा मंदिर त्याच्यातील धर्मशाळेत राहायचं त्याप्रमाणे मी आणि माझी पत्नी त्या धर्मशाळेत राहायला गेलो आणि तिथे शांतादुर्गेची सेवा केली अभिषेक केला सकाळी आरती अट आरती उप आरतीला उप, उपस्थित राहिलो आणि रात्री नऊ वाज नऊ वाजता जी आरती होते त्यामध्ये पण आम्ही सामील झालो परंतु रात्री आरतीला सामील झालो तो होता मधला वार बुधवार आणि आम्ही गोमांतक असल्यामुळे आम्हाला बुधवार शुक्रवार जे असे मधले वार मिळतात त्यावेळेला नॉनव्हेज खायचं खूप इच्छा असते आणि गोव्याला आल्यानंतर नॉनव्हेज नाही खाल्लं तर कुठेतरी गडबडल्यासारखं वाटतं आणि म्हणून आम्ही आरती झाल्यानंतर ठरवलं नॉनव्हेज खायला जाऊया म्हणून नॉनव्हेज खायला खाली उतरलो जवळच एक खानावळ होती तिकडे फोन करून विचारलं तर ते म्हणाले आमचं जेवण संपलं आहे म्हणून जरा पुढे जाऊन एक तिळवे म्हणून हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये आम्ही जाऊन नॉनव्हेज खाल्लं साधारणतः तिकडे जायला आणि तिकडून परत यायला आम्हाला साडे अकरा वाजले परंतु आम्हाला त्या ते, त्यामध्ये एक मोठी गोम अशी झाली की अकरा वाजता <laughs> आमच्या शांतादुर्गा मंदिरचे दरवाजे बंद होतात हे आम्हाला माहिती नव्हतं आणि सगळे दरवाजे त्यावेळेला बंद झाले आम्ही बाहेर अडकून पडलो आतमध्ये जाता आलं नाही म्हटलं आता सकाळी पाच वाजेपर्यंत आम्हाला या बाहेरच राहावं लागेल देवळाच्या आजूबाजूला पूर्णपणे सामसूम होतं कोणी नव्हतं इतक्यात आठवलं की कॅन्टीन बाजूचा एक रस्ता आहे त्या रस्त्यावर जाऊन तिकडून आपण आतमध्ये प्रवेश करूया म्हणून त्या बाजूला जायला निघालो तोही दरवाजा बंद होता मागे फिरलो आणि आता करणार काय शेवटी काय आम्ही काही अडचणीत आलो की आमच्या बापूलाच धावा करतो माझी मिसेस माझी पत्नी बापूराया बापूराया काहीतरी कर काहीतरी कर असा धावा करू लागली मग अशा वेळेला रामा रामा आत्मा रामा सगळं सगळं सगळी स्तोत्र मला पाठवतात आणि मग ती सगळी स्तोत्र आपण म्हणायला सुरुवात करतो आमची चुकी झाली होती एवढीच की जायच्या अगोदर आम्ही त्या आश, आमच्या संस्थांच्या ऑफिसमध्ये कळवलं नव्हतं की आम्हाला उशिरा होणार कारण उशिरा जा येणार म्हणून सांगितलं तर ते त्याप्रमाणे अरेंजमेंट करतात परंतु हे आम्हाला माहिती नव्हतं आणि आम्ही कळवलं पण नव्हतं आणि त्यामुळे दरवाजे सगळे बंद झाले होते आणि रात्री चिटपाखरू नव्हतं तिकडे भटकी कुत्री फिरत होती आणि आता आम्हाला त्या थंडीच्या रात्रीमध्ये तिकडेच राहावं हो लागणार अगदी दरवाजाच्या बाहेर पायरीवरच झोपावं लागेल अशी परिस्थिती निर्माण झालेली पुन्हा मागे वळलो पुन्हा कॅन्टीनकडे काय जागा मिळते का बघायला लागलो इतक्यात मला कॅन्टीनचा जो चालवणारा होता त्याचा मुलगा आणि एक बाई येताना दिसली मी त्यांना म्हटलं अरे बाबा आम्हाला देवळात जायचं आहे आतमध्ये राहायचं आहे पण सगळे दरवाजे बंद आहेत आता जाणार कसे तो म्हणाला अरे तुम्हाला माहिती नाही का अकराच्या अकरा वाजेपर्यंत अकरा दरवाजे बंद होतात सगळे मग कोणालाच आतमध्ये प्रवेश नाही तिकडे म्हटलं म्हणजे आता आम्ही राहायचं कुठे तो म्हणतात मी आम्ही काय करणार इतक्यात तो म्हणाला थांब 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 त्या बाईला म्हणाला तू जरा त्या डु वॉचमनचा फोन असेल तर फोन लावू ग त्याला तिने तिकडनं वॉचमनला फोन लावला आणि वॉचमनला सांगितलं की दोन माणसं आमची अडकलेली तू अशी बाहेर आलेली आहे त्यांना आतमध्ये जायची सोय कर आणि खरंच सांगतो बापू कृपेने रात्री तोपर्यंत बारा वाजलेले आम्ही मागच्याच दा दरवाजाने त्या वॉचमनने आम्हाला आतमध्ये घेतलं आतमध्ये घेतलं आणि मग दुसऱ्या दिवशी मी अंबदने बापूंना म्हटलं बापूंना तेव्हा अंबदने म्हटलं आणि दुसऱ्या दिवशी मी पुन्हा त्या कॅन्टीनमध्ये गेलो त्याचे म्हटलं आपण त्या ह्याला त्या मुलाला आपण थँक्स म्हणायला पाहिजे अंबज्ञा म्हणायला पाहिजे म्हणून आम्ही तिकडे गेलो आणि त्या मुलाला विचारलं म्हटलं अरे तुझ्याबरोबर ती बाई होती ना ती तुझी आई होती का तो म्हणाला ती माझी आई नव्हती त्या वॉचमनची बायको होती म्हणजे बापूने काय सोय करून ठेवली की रात्री बारा वाजता मला ती वॉचमनची बायको मिळते काय आणि ती आम्हाला आतमध्ये जायला सोय करते काय नाहीतर आमची पूर्ण रात्र ही बाहेरच देवळाच्या बाहेर पायरीवर गेली असती असा हा बापूराया क्षणोषणी आपल्याला मदत करायला तयार असतो हरिओम श्रीराम अंबज्ञ नातसंवेद